विद्यार्थी मित्रांनो, वृष्टी याचा आज अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, वृष्टी म्हटली की आपल्याला फक्त पाऊस आठवतो, पण वृष्टीचे अनेक प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी त्यांचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत। सुरुवातीला आपल्या समोर काही प्रश्न उभे राहतात। समजा एखाद्या ठिकाणी पानावर सकाळी आपल्याला पाणी साचलेलं दिसतं, आपण विचार करतो की हे पाणी आलं कुठून, दौबिंदू आपण त्याला म्हणू। नंतर जर आपण काश्मीर सारख्या भागात गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला बर्फ पडताना दिसतं, तेव्हा विचार येतो की हे बर्फ आपल्या भागामध्ये का नाही पडत। जर आपण इंग्लंडमध्ये जर गेलो, इंग्लंडमध्ये इंग्लंडची राजधानी लंडन ह्या शहरात जर आपण गेलो तर त्या ठिकाणी दुपारपर्यंत आपल्याला वातावरणामध्ये धुकं जाणवतं, पण आपल्या भागामध्ये असं धुकं आपल्याला दुपारपर्यंत दिसत नाही। अजून एक प्रश्न आपल्या समोर असा येतो की आपल्या भागामध्ये कधी कधी खूप मोठ्या प्रमाणावर गारांचा पाऊस पडतो, पण तो क्वचित पडतो, वर्षा दोन वर्षातून चार वर्षातून कधीतरी तो अनुभव असेल, मग असा गारांचा पाऊस नेहमी नेहमी आपल्याला का अनुभवायला येत नाही? तर असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उपस्थित राहतात। मग या प्रश्नांची उकल करण्यासाठी आपल्याला या पाठाकडे जावायचं आहे। वृष्टी याचा अर्थ जर आपण पाहिला तर ढगाकडून जमिनीकडे बर्फाच्या स्वरूपात म्हणजेच घन स्वरूपात किंवा द्रवाच्या स्वरूपात म्हणजे पाण्याच्या स्वरूपामध्ये काही जलकण हे येतात, आणि हे येणारे जे जलकण आहेत जे जमिनीकडे येतात त्यांनाच आपण वृष्टी असं म्हणतो। तर ही वृष्टी आपल्याला शिकत असताना एक गोष्ट आपल्याला अगोदर पाहावी लागेल ती म्हणजे पदार्थाच्या ज्या अवस्था आहेत त्याच्यामध्ये पहिली अवस्था आहे घन अवस्था, दुसरी आहे द्रव अवस्था, तिसरी आहे वायू। घन अवस्थेसाठी आपण एक उदाहरण घेऊया। आपण त्या ठिकाणी बर्फ घेतला, बर्फ हा घन आहे, बर्फाला आपण जर उष्णता दिली तर या बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होतं, पाण्याला जर आपण उष्णता दिली तर पाण्याचं रूपांतर वायूमध्ये होतं, म्हणजे हे झालं सांद्रीभवन। पुन्हा जो वायू आहे त्या वायूला जर आपण जास्त थंड वातावरणामध्ये जर ठेवलं तर त्याचं सांद्रीभवन होऊन पुन्हा त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होतं, आणि पाण्याला अजून आपण थंड वातावरणामध्ये जर नेलं तर आपल्याला त्याचं पुन्हा बर्फामध्ये रूपांतर होताना दिसतं। म्हणजे अशा प्रकारे या पदार्थाच्या ज्या तीन अवस्था आहेत त्या तीन अवस्था आपल्याला यासाठी महत्त्वाच्या आहेत कारण आपला हा जो पाठ आहे हा पाठ आपल्याला या अवस्थेवर अवलंबून आहे। तर आज आपण या ठिकाणी हे जे वृष्टीचे प्रकार आहेत ते वृष्टीचे प्रकार पाहणार आहोत। तर मित्रांनो, वृष्टीचे एकूण प्रकार जर पाहिले, मुख्य प्रकार आपण पाहूया, तर मुख्य प्रकार आहेत तीन। त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे हिम, दुसरा जो प्रकार आहे तो आहे गारा, आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे पाऊस, ज्याला आपण पर्जन्य आपल्या भौगोलिक भाषेमध्ये म्हणतो। या तिन्ही प्रकारांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, आणि याशिवाय अन्य अजून काही त्या ठिकाणी आपले प्रकार आहेत, उदाहरणार्थ दव, त्यानंतर दहिवर आणि धुकं, या सगळ्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। तर सुरुवातीला आपण हिम म्हणजे काय आणि हिम कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं या ठिकाणी त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। हिम म्हणजे ज्या ठिकाणी तापमान गोठण बिंदूच्या खाली जातं त्या ठिकाणी आपल्याला हिम तयार होताना दिसतं। मग असा प्रदेश कोणता आहे? तर आपल्या पृथ्वीवरील जो उत्तर ध्रुवाकडचा भाग किंवा दक्षिण ध्रुवाकडचा जो भाग आहे त्या ठिकाणी समुद्र सपाटीला अनुसरून त्या ठिकाणी आपल्याला हिम पडताना दिसतं। आणि जर आपण दुसऱ्या ठिकाणी गेलो, उदाहरणार्थ आपल्या भारतासारख्या देशामध्ये, तर त्या ठिकाणी 5000 मीटर उंचीपेक्षा जो उंच असा भाग आहे
त्या भागामध्ये आपल्याला हिम पडताना दिसतं। तर हे जे हिम आहे, या हिम आणि बर्फ याच्यामध्ये फरक आहे। आपल्याला असं वाटतं की हिम म्हणजेच बर्फ आणि बर्फ म्हणजेच हिम, पण त्याच्यामध्ये थोडा फरक असा आहे की हिम हे भुसभुशीत असतं आणि अपारदर्शक असतं। हिम त्यावेळेला पाऊस, आपण ज्या भागामध्ये गेलो त्या भागामध्ये हिमकण हे त्या ठिकाणी उंचावर निर्माण होतात आणि ते हिमकण ज्या वेळेला खाली येतात तर त्यांच्यापासून थरावर थर त्या ठिकाणी तयार होतात आणि असे थरावर थर तयार होऊन ते सुरुवातीला भुसभुशीत स्वरूपात असतात, मी अगोदर सांगितलं तुम्हाला। आणि असे हे जे भुसभुशीत असतात त्यांच्यावर थरावर थर चढल्यानंतर तो एक संतपणा त्या ठिकाणी तयार होतो आणि त्याला आपण बर्फ म्हणतो। बर्फ आणि हिमामध्ये हा फरक आहे, हिम हे अपारदर्शक असतं तर बर्फ हे पारदर्शक असतं आणि त्यामुळे ह्या दोघांमधला हा फरक आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। आता हिमाच्या बाबतीत आपण जर विचार केला तर हिम हे आपल्याला ध्रुवीय प्रदेशामध्ये दिसून येतं। काही काही प्रदेशामध्ये एवढं हिम पडतं की त्या ठिकाणी लोकांना राहणं सुद्धा अतिशय मुश्किल त्याला आपण म्हणतो ते होतं। एक उदाहरण सांगायचं झालं की काही जर पर्यटनासाठी जर हिमाच्छादित प्रदेशात गेले तर त्या भागामध्ये त्या पर्यटकांना काही वेळेला खूप मोठ्या प्रमाणावर या हिमाच्छादित प्रदेशात थंड वातावरणामध्ये त्यांना खूप आपली स्वतःची काळजी घ्यावी लागते। यासाठी त्या ठिकाणी एक हिमदाह नावाचा एक आजार या भागातील लोकांना जाणवतो। हिमदाह म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये एखाद्या आपल्याला आग लागल्यानंतर जसा दाह होतो तसं या भागामध्ये हिमामध्ये राहणाऱ्या लोकांचा सुद्धा दहा त्या ठिकाणी सहन करावा लागतो, त्याला हिमदाह असं म्हणतात। हा हिमदाहामुळे आपले हात पाय आपला चेहरा हे लाल बुंद त्या ठिकाणी होतात आणि खूप जळजळ त्या ठिकाणी आपल्याला वाटते। काही वेळेला हा दहा इतका तीव्र असतो की आपल्या शरीरातील हाडांपर्यंत तो गेलेला असतो। तर अशा पद्धतीचा हा हिमदाह आपल्याला त्या ठिकाणच्या लोकांना अनुभवायला येतो। विचार करा मित्रांनो की आपले भारतातले जे सैनिक आहेत ते लोक या हिमाच्छादित प्रदेशामध्ये कशा पद्धतीनं राहत असतील हे म्हणजे आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे। तर अशा पद्धतीने हा हिम हा पहिलं रूप त्याला आपण म्हणूया वृष्टीचं हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल।